आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. करायला सांगू इतक्यात नको, मी सांगतो तुम्हाला. बर, तुळस हवी, तुळशीची पानं हवे. बर, एक मिनिट. हॅलो, हा बोला. नाही नाही, काही टेन्शन नाही हो, आमची सुद्धा इकडे तयारी सुरू आहे, पण एक 5-10 मिनिटात तरी नक्की येईल ना. हा ठीक आहे. काय ते? अरे वा, म्हणजे पूजेसाठी तुम्ही म्हणजे काहीतरी खास मिष्टान्न बनवलं, म्हणजे काय मस्तच असणार. आपण थोड्या वेळाने बोलूया का, म्हणजे मी नंतर तुम्हाला फोन करतो, आता जरा गडबडच नाही. हा ठीक आहे ना, ठेवतो. हा बर, तुम्हाला नैवेद्य नंतर ना. हो बरं, ते तुळशीचे पानं आणतायत ना. हा हो ना, हा दे, हे घ्या. बरं सीमा, एक काम कर, आता बाहेर बागेत जा आणि तुळशी वृंदावनात ना तिकडनं सगळी तुळशीची पानं आण आणि गुरुजींकडे दे. हो ठीक आहे, लवकर जा. हो हा अशोक, आता बाहेर ते सगळे बॉक्सेस येतील मिठाईचे, तर ते उतरवून घे आणि आत नेऊन दे. ठीक आहे, जा. गुरुजी, प्रसादाचं घेऊन यायचं का लगेच? काय नाही, अजून नको, मी सांगतो तुम्हाला. जानकी, मी आता त्यांना तेच विचारलं, थोड्या वेळाने म्हणाले. अच्छा बरं, ही ओटी तयार करून आणली, ठेवते इथे. सत्यनारायण देवा, आमच्या घरातली पूजा छान पार पडू दे. हो काळजी करू नका, पूजा अगदी सुरळीत आणि व्यवस्थित पार पडेल, फक्त आपल्या नव दाम्पत्याला बोलवून द्या. हो हो. एकच मिनिट, एकच मिनिट. देवांश कसं दिसतोय बघितलं का? काय छान दिसतोय ना? तसं नाही हो, मुलं किती लवकर मोठी होतात ना, समर्थपणे स्वतःच्या पायावर उभी राहतात. आणि आता तर काय, देवांचं लग्नच झालंय, मला तर सगळं हे अगदी स्वप्नवतच वाटतंय. झालं का लेकाचं कौतुक करू? जसं काय फक्त मलाच कौतुक आहे, तुम्हाला काही नाही आहे का? याच्या सगळ्या मीटिंग आपण पोस्टपोन केल्यात, उद्या करूयात का? या, बाकी सगळ्या मेल तरी अरे हॅलो. हा सॉरी, माफ करा, मी देवांची आई बोलते. नाही नाही, तो जरा आज बिझी आहे ना, म्हणून. तुमचं काही काम असेल ना तर उद्या फोन करेल तो. हो हो, मी सांगते ना त्याला करायला. बरं ठेवते. हा अच्छा, ठेवते काय जाणू, तुला माहिती कोण आहे? चुप, तुला काय सांगितलं होतं मी, आज काही काम वगैरे करायचं नाही, आज तुला पूजेला बसायचंय, आणि एक दिवस काम नाही केलंस तर काही होत नाही, कळलं? फोन दे, परत फोन करू नकोस. हा देवा, मुलं मोठी जरी झाली ना तरी आईचं आई पण काही संपत नाही, ते कधीच संपणार नाही. छान दिसतोय. थँक्यू. सई कुठे आहे? येत आहेत. मला उशीर नाही ना झाला? तुम्हाला अजिबात उशीर झालेला नाही असून बाई. काय झालं असं का बघताय? अगं तू इतकी गोड दिसतेस ना की तुझ्यावरून नजरच हटत नाहीये ना देवा. कुणाची दृष्ट नको लागायला बाई तुला. फार छान दिसतेस तू आज, आणि साडीचा रंग किती खुलून दिसतोय ना हिच्यावर. आई वासना तर किती कौतुक करा. अगं बाई लाजली. किती गोड लाजतेस ग. बरं, तुझ्या घरच्यांना आमंत्रण दिले ना पूजेच? हो, मी
फोन केला होता पण पण काय येतात ना त्यांना आग्रहाने सांगायचं ग यायला मग आले असते येणार ना तेच आम्ही वाट बघतो ये भैरवी झाली का तयारी हा पूजेची सगळी तयारी झालेली आहे कर चला मग हो ना छान दिसतोय थँक्यू तू पण आई वरुण ये रे सगळं झालं ताईचं लग्नही झालं आणि कोणी मला काही बोललंही नाही अरे बाळा तेव्हा तुझी परीक्षा चालू होती आणि ताईचं लग्न कसं कुठल्या परिस्थितीत झालं अगं बहिणी नाहीये तिच्या रूम मध्ये पळून गेलीये जे झालं ते चांगलंच झालंय देवाचं आयुष्य वाढवणारी मुलगी ती नव्हतीच मग ती मुलगी आहे तरी कोण तुला जर तेव्हाच सांगितलं असत तर अभ्यासावरच तुझं मन उडालं असत अगं आई पण ही किती महत्वाची गोष्ट आहे ताईच्या लग्नात तिचा सख्खा भाव नव्हता कसं दिसतंय हे बघ तेव्हा कुठे माहित होत की ताईचं लग्न होणार आहे ते तर ऐनवेळेस अंजलीने गोळ घातला म्हणून आई मी तुला खरं सांगू मला ना लाईफ मध्ये पहिल्यांदा अंजलीने घातलेला घोळ आवडलाय थँक यू अंजली हळू बोल मामीने ऐकलं ना तर चिडेल तुझ्यावर मामीला चिडायला काय कुठलंही कारण पुरते आणि कारण नसेल तर ती ते शोधते आणि चिडते पण मी तुमच्यावर चिडलोय मला बघायचं होतं ताई लग्नाच्या साडीत कशी दिसते आता फोटो काढलेत ना मग बघ आणि रागवू नकोस आणि राग आलास ना तर वडी खा राग असा जाईल तुझा वा मा के हात की बनाई नारियल की वडी नैवेद्य दाखवू द्या आधी मग खा ओके आई ताईला पण आवडतात नारळाच्या वड्या आज आपण तिच्या घरी जातोच आहोत घेऊन जाऊ तिला थोड्या नाही आपण नाही जाणार आहोत का ए आई मला भेटायचंय ना तिला किती दिवस झाले भेटलो नाहीये आणि तसंही तिने आपल्या सगळ्यांना बोलावं हो आमंत्रण दिलंय तिने पण हे बघ एकदा मुलगी सासरी गेली ना तर तिच्यावरचा माहेरच्यांचा हक्क संपतो हॅलो काय कुठल्या जगात वावरतीयस तू आई तू ना अशी अशी टिपिकल वागू नकोस यार आणि तसही ती माझी सख्खी बहीण आहे मला हवं तेव्हा मी तिला भेटू शकतो तिचं लग्न झालं म्हणून काय आमचं नातं बदलणार आहे एक मिनिट तुला कोण काही बोललंय नाही नाही मला कोण मला कोण कशाला बोलेल नाही ना मग काय प्रॉब्लेम आहे नाही प्रॉब्लेम काही नाही हे बघ वरुण तुला ताईला भेटायचं ना मग तू जा आणि भेटून ये मला भेटायचंय मी जाऊन ताईला भेटून येऊ म्हणजे तुला भेटण्यात काही इंटरेस्ट नाहीये का तू आधीच जाऊन आली तिच्या घरी नाही रे नाही ना अगं मग तर तू यायलाच हवस ते काही नाही आपण सगळे जातोय ताईच्या घरी मी मामाला सांगून येतो आणि हो मला ती नैवेद्याची ताटली दे मी देवाला नैवेद्य दाखवतो अगं देव मला नारळाच्या वड्या बघून कंट्रोल होत नाहीये कसं सांगू तुला वरुण अहो कशी दिसते साडी अहो सांगा ना कशी दिसते साडी मला काय विचारतेस मला काय कळते त्यातलं माझी लेख नाहीये ना इथे म्हणून आले तुम्हाला विचारायला कशी दिसते सांगा ना बरी आहे ते बरोबर मला हे सांग या वेळेला
धुण्याचे साबण एवढे जास्त कसे काय लागले आपल्याला? हे माझ्या कर्मा, गाढवाला गुळाची चव काय म्हणतात ना तेच खरे. इथे बायको साडी कशी दिसते ते विचारते, तुम्हाला ते साबणाची पडलीये? आणि हा प्रश्न विचारायचाच असेल ना तर तुमच्या लाडक्या बहिणीला विचारा, त्याच धुतात कपडे. बाथरूम मध्ये तासन तास बसून असतात, काय करत असतात कोणास ठाऊक. तो साबण पाण्याखाली ठेवून झोपा काढत असतील बहुतेक. मग साबण वाया जाणार नाही तर काय होणार, त्यांना विचारा काय. त्याचं शेपूट वाकड ते वाकडच. तुला माझ्या बहिणीचा उद्धार केल्याशिवाय चैन पडत नाही का? आता मी चांगलं साडीचं विचारत होते ना, ते साबणाचं तुम्ही घुसवलेत मध्ये. आणि आओ ते तिकडे जाऊन हे असं साबणाचं हिशेब बिशेब असलं काहीतरी बोलत बसू नका. आधीच आपण मिडल क्लास असल्याचा वारंवार उद्धार करते ती बॉबकटवाली. आणखीन काहीतरी सुरू व्हायचं तिकडे. ठेवा बरं ते सगळं बाजूला, तेच काय आपलं, चला लवकर तयारी करत. एक मिनिट, कुठं जायची तयारी चालली? हो असं काय करताय? तुमच्या भाचीच्या घरी. बाई घरी कसली? महालात, महालात सत्यनारायणाची पूजा आहे ना, तिथे आमंत्रण केलंय आपल्याला, जायला नको? घरी अस ना तू. कुठल्या तोंडाने जाणार होत आपण तिकडे? या तोंडाने नाही, थोबाड चांगलंय आपलं, त्यामुळे जाऊच शकतो आपण. आणि सईने स्वतः फोन करून आमंत्रण दिलंय आपल्याला, माहितीये ना? सईने आमंत्रण दिलं असेल, पण तुझ्या लेखीने काय गुण उधळलेत माहितीयेत ना, त्यामुळे आपल्याला तोंड दाखवायला तरी जागा राहिली का? इतर वेळी म्हणते तुमच्या भाचीचा नका एवढा विचार करत जाऊ, तर त्यावेळेला तुम्हाला तिचं पुळ काय. आणि आता मी म्हणते तिचा विचार करा तर तुम्हाला जायचं नाहीये तिकडे. अहो तिचा हिरमोड नाही का होणार आपण नाही गेलो तर? आणि अंजली जे वागली ते वागली, विसरून जायचं सर, झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. आणि जहागीरदारांच्या सुनेनं स्वतः फोन करून आमंत्रण दिलंय आपल्याला, मग आपण गेलो नाही तर तो जहागीरदारांचाच अपमान केला असं नाही का होत? आधीच एकतर आपण इतकं दुखावलंय त्यांना लग्नात, पुन्हा पूजेला गेलो नाही तर आगावणार ना इतकं ती मंडळी. हा काय पटतंय ना मी काय म्हणतेय ते? बरं तुमचं ठरलं की सांगा, तोपर्यंत मी मनसा तयार आहेत की नाही ते बघते. आता खावडी. अरे वा, नारळाच्या वड्या केल्यात, वा वा. म्हणसो अहो काय सुंदर झाल्यात वड्या. बरोबर, सईला आवडते म्हणून केली असणार तुम्ही नारळाची वडी. नाही नाही बरोबर आहे, कसं आहे आपण लग्नानंतर लेकीच्या घरी पहिल्यांदा जातो, रिकाम्या हाताने जाणं बरं नाही ना दिसत. बरं झालं बाई नारळाची वडी केली. चला चला लवकर, पूजा संपल्यावर तिथे पोहोचलं तर बरं नाही ना दिसणार, ते उशीर झालाय आपल्याला आधीच. चला म्हणजे काय झालं हल्ला? अरे वरून तू लग्नात आला असतास तर निदान देवांचा कान तरी पिळता आला असता तुला. लग्नाला नाही तर नाही, पूजेला आला असते बरं झालंय. चला लवकर म्हणजे तुमचं काय झालं तुम्हाला? चला ना. वहिनी ऐक ना, मला वाटत नाही आपण जागीरदारांच्या घरी जावं म्हणून. का नाही जायचं आपण जागीरदारांच्या घरी? तुम्ही आणि तुमचा भाऊ म्हणजे ना एका मायेचे मणी आहात, सगळं उलगडून उलगडून सांगावं लागतं तुम्हाला. म्हणजे म्हणजे सईचा अपमान करायची इच्छा आहे का तुमची? नाही अगं वहिनी, असं कसं येईल माझ्या मनात? मग नाही तर काय, अहो सईने आपल्याला स्वतःहून फोन केलाय की नाही पूजेला या म्हणून? म्हणजे आपल्याला आमंत्रण कोणी दिलंय? जहागीरदारांच्या सुनेनं. मग आपण जर गेलो नाही तर तो जहागीरदारांचा अपमान नाही का होत? वंच जहागीरदारांना किती राग येईल तिथे आपण गेलो नाही तर. आणि मुळात सईचं मन लागणार आहे का रे वरून आपण तिथे पूजेला नाही गेलो तर? सांग ना आईला, बरं नाही दिसत ते. म्हणजे आपण लग्नातही गोंधळ घातलाय, पूजेतही गोंधळ घालू, बरं दिसत का ते वंश? तू म्हणते ते पटतय मला, पण आई पटतय ना तुला, मग का नाही म्हणतीयस तू? हे बघ, जर का तू पूजेला आलीस ना तरच या घरातले सगळे जातील, नाहीतर कोणीच ताईच्या घरी जाणार नाही पूजेला. चला आता निघूया. नाही आणि कोणी येऊ नाही येऊ, मी जाणार. चला
गुरुजी अशी पोच करा ना बघा. उमी ऐक ना, माझे फोटो काढ ना. रिया मी तुझा पर्सनल फोटोग्राफर नाही आहे, आज दादा आणि बहिणीसाठी आहे. सो मी फक्त त्यांचेच फोटोज आणि व्हिडिओज काढणार. कसला खडूस असतो तो, तीन चार फोटो काढल्यास माझं तर काय बिघडणार आहे. म्हणजे इतकं छान डेकोरेशन केलंय, दादा आणि बहिणीचे फोटो काढ पण आपलं एखादं रील करूया ना. आय डोंट माइंड. ओमी रिया बघितलंस? पण दादा आणि बहिणी किती गोड दिसत आहेत ना आज, किसी की नजर ना लगे. एकदम रबने बना ती जोडी. सदा सुखी भावा, तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर हो. बर आता यांच्या पदराला आणि उपरणाला गाठ कोण मारणार आहे? मम्मा 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 एक मिनिट, गाठ बांधताना ना बांधणाऱ्याने नाव घ्यायचं असतं. तू पण नाव घे. एरिया पण तुला कसं माहिती? अरे मम्मा सोबत टीव्ही सिरियल नाही का बघत मी, मग वाढलंय माझं जनरल नॉलेज. पाठ झालीय सर रिया, गप्प बसता. मॉम प्लीज घे ना नाव. अरे काय ओमी, नाव मुलं एवढं आग्रह करतात तर घेऊन टाक. मी काय मुलांबरोबर, बाबा बोललेत म्हणजे काय विषयच संपला. बर घेते. बघता बघता संसाराची 30 वर्ष सरली. शरदरावांच्या सोबतीने आमच्या कुटुंबाची आनंद वेल बहरली. वा छान छान मस्त मस्त. बर वहिनी आता तू सुद्धा घे हा नाव, तुझी सुटका नाही आहे यातून. घे ग सई. जहागीरदारांच्या घरचा उंबरठा ओलांडला आणि मन गेलं गांगरून. सासू सासऱ्यांच्या मायेची शाल घेते पांघरून, देवांश रावांचं नाव घेते, सासरचा मान कायम जपणार, पण जन्माची नाळ जोडलेलं माहेर कधीच नाही सुटणार. वा वा सई खूप छान. गुरुजी आता तुम्ही पूजा सुरू करा. हा स्वस्ती स्वविनाशक्या पुण्य कल्याण रोजित विनायकम प्रिया नित्यतांच्या स्वस्ती तुब्रुवंतु नः. पर आता तुम्ही स्वतःला हळद कुंकू लावून घ्या. तुमच्या हाताला हात लावून बसतील, तुम्ही हातात पाणी घ्यायचं, म्हणायचंय मम मम आत मना. हा याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतो. मम म्हणजे आपल्या मनामध्ये असेल जी कुठली इच्छा आकांक्षा स्वप्न असतील ते सगळे साकार होण्यासाठी, आणि आपण जी इच्छा व्यक्त करू तर ते सगळं पूर्ण होण्यासाठी याचा अर्थ हा मम आहे. जेणेकरून आपल्या आयुष्याच्या अडीअडचणीमध्ये कुठले संकट येत असेल त्याला दोन हात करण्यासाठी पती परमेश्वराच्या सोबत पत्नी सोबत सदैव उभी राहते, म्हणून तो याचा अर्थ आहे मम असा त्याचा अर्थ. आता आरतीचं ताट आपल्याला तयार करायचं आहे, आरती करून घेऊया. जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा,
जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा.